नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काही लोक असे असतात जे खूप कष्ट करतात, आयुष्यभर खूप परिश्रम करतात, अगदी आकाश पाताळ एक करतात, पण तरी सुद्धा ते श्रीमंत होत नाही. ते कधीच श्रीमंत होत नाहीत. त्यांच्या घरी कधीच पैसा येत नाही आणि आलाच तर तो पैसा टिकत नाही. तसंच आज आपण पाहणार आहोत अशा 5 व्यक्ती ज्या कधीच श्रीमंत होत नाहीत. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रात उल्लेख आहे की या 5 व्यक्तींनी कितीही कष्ट करू द्या, ती व्यक्ती श्रीमंत होत नाही. चला तर मग जाणून घेऊयात त्या कोणत्या 5 व्यक्ती आहेत. नंबर 1, मळकट कपडे घालणारी व्यक्ती. मित्रांनो, पहिली व्यक्ती आहे ती आहे जी नेहमी मळकट कपडे घालते. नेहमी मळकट कपडे घालणाऱ्या व्यक्तींच्या घरी माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. जर तुमचं कामच असं असेल जिकडे तुमचे कपडे काम करताना मळकट होत असतील तर ते मान्य आहे, कारण परिश्रम हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी फायदेशीर आहे. पण कष्ट न करता आळस म्हणून जर तुम्ही मळकट कपडे घालत असाल तर ते माता लक्ष्मीला मान्य नाही. त्यामुळे आळशीपणाने मळकट कपडे घालून लोळत पडणाऱ्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही आणि ते आयुष्यात कधीही श्रीमंत होत नाही. नंबर 2, सतत अपशब्द बोलणारी व्यक्ती. मित्रांनो, दुसरी व्यक्ती अशी आहे जी सतत अपशब्द बोलते. ज्या व्यक्तीची वाणी कठोर आहे, जी नेहमी दुसऱ्यांना शिव्या शाप देत असते, त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कधीही कृपा करत नाही. दुसऱ्याचं मन सतत दुखावणारी व्यक्ती, दुसऱ्याबद्दल मनामध्ये वाईट भाव ठेवून वावरणारी व्यक्ती, यांच्याकडे सुद्धा लक्ष्मी पाठ फिरवते आणि ते आयुष्यात कधीही श्रीमंत होत नाहीत. चुकून अशा व्यक्तीकडे पैसा आलाच तर माता लक्ष्मी यांच्याकडे जास्त दिवस टिकत नाही. नंबर 3, सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी झोपून राहणारी व्यक्ती. मित्रांनो, तिसरी व्यक्ती ती आहे जी सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी झोपून राहते. आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावं असं हिंदू धर्म शास्त्र मानत, पण ते शक्य नसल्यामुळे आपण किमान सूर्योदयापूर्वी उठावं. जो व्यक्ती सूर्योदय झाल्यानंतर उठतो त्याच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. जी गोष्ट सूर्योदयाची तीच गोष्ट सूर्यास्ताची. जी व्यक्ती सूर्यास्तावेळी झोपून राहते, आळशीपणे लोळत राहते, त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. सूर्योदय आणि सूर्यास्त ही वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. त्यामुळे यावेळी आळस झटकून टाकावा. या दोन वेळा अत्यंत प्रसन्न असतात. या दोन वेळेला केलेलं काम नेहमी सफल होतं. त्यामुळे तुम्हाला जीवनात सफल व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, तर आळस झटकून घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवावं. नंबर 4, पाय न धुता झोपणाऱ्या व्यक्ती. मित्रांनो, खूप जणांना सवय असते बाहेरून आलं की पाय न धुता अंथरुणावर पडतात. अस्वच्छ पायाने झोपणं ही खूपच वाईट सवय आहे. अशा व्यक्तींच्या घरी रोगराई वाढते, आजार वाढतात. अशा व्यक्तींचा भरपूर पैसा हा आरोग्यासाठीच खर्च होतो. हिंदू धर्म शास्त्र असं मानतं की पाय न धुता झोपणाऱ्या किंवा ओल्या पायाने झोपणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात आजार पण वाढतात. त्यामुळे मित्रांनो, स्वच्छतेस अंगीकार करा. भारत सरकारने सुद्धा स्वच्छतेसाठी खूप मोठे उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्या सर्व उपक्रमात सहभागी होऊन आपण सुद्धा स्वच्छतेचं महत्व जाणून घेऊयात. अनेक जण यावर विश्वास ठेवणार नाही, पण मित्रांनो, आपण अनुभव घेऊन याचा पडताळा करून घेऊ शकता. नंबर 5, डोक्याला लावलेलं तेल इतर अवयवांवर लावणारी व्यक्ती. मित्रांनो, खूप जण डोक्याला तेल लावल्यानंतर उरलेलं तेल हे आपल्या हाताला पायाला चोळतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा व्यक्तीच्या आयुष्यात माता लक्ष्मीचे स्थान कधीच निर्माण होत नाही. तेव्हा इथून पुढे तुम्ही सुद्धा तेल हातापायाला चोळत असाल तर ती गोष्ट टाळा. मित्रांनो, या साध्या आणि सोप्या गोष्टी टाळल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर निश्चित प्रसन्न होईल आणि घरी सुख शांती आणि समृद्धी देईल. तुम्हाला जर ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच लाल बटणावरती क्लिक करा, आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.